मोपा विमानतळ प्रकल्पावर काम करणाऱ्या जीएमआर कंपनीचे सरकार अजून किती लाड पुरवणार असा सवाल पेडणेवासियांनी केलाय. जीएमआर कंपनीला सरकारी जमिनी भाडेपट्टीवर देऊन सरकारला काय साध्य करायचंय असाही प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. सरकारने सावळवाडा पेडणेतील इनडोअर स्टेडियम जीएमआर कंपनीला भाडेपट्टीवर देण्यासाठी तयारी सुरू केल्यानंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगिंनी. सरकारनं 37 कोटी रुपये खर्चून पेडणे सावळवाडा इथलं इनडोअर स्टेडियम 2 वर्षांपूर्वी बांधून पूर्ण केलंय, पण अजूनही त्याचं लोकार्पण झालेलं नाही. आता हे स्टेडियम मोपा विमानतळ तयार करणाऱ्या जीएमआर कंपनीला 18 महिन्यांच्या भाडेपट्टीवर देण्याचा प्रयत्न सरकारनं सुरू केला. त्यामुळे पेडणेवासियांनी आक्रमक भूमिका घेतली. धुळेतील सरकारी हॉस्पिटलची नवीन इमारतही कार्यान्वित न करता ती बिगर शासकीय संस्थेला सरकार चालवायला देईल का असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला. स्पोर्ट्स मिनिस्टर इन्स्पेक्शन करपाक पेडणेकरांच्या भुरग्यां खातीर येवंक नासले, तर ते जीएमआरा खातीर ते जे एअरपोर्ट करता त्या कंपनीचो खंय तरी भवितव्य चिंतून ते इन्स्पेक्शनाक गेल्ले, हे आमकां 8 दिसांनी कळ्ळें. आनी आतां हो स्टेडियम काडून ते भाड्याक तांकां दितात. हांव इतलेंच सरकारा कडेन मागता की कितले हे तुमी भाड्याक दितले आमी कितले केले. एक दीस असो येवंक खावना की आमकांय खंय तरी कोणाक भाड्याक दिले अशें कोणूय येवन आपलो उखलून व्हरता घरांसून, कित्याक रे तर तुका भाड्याक दिलो तूं यो थंयसर नंदी बैला सारको काम कर अशें ना जाल्यार पुरो. इतकेंच मागता सरकारान तितकें तरी करचें न्हू, इतकें मागता. आनी पेपरान बातमी आयली की हो जो क्रिडा प्रकल्प जो तयार आसा रेडी आसा तो ऑलरेडी जीएमआर कंपनीन वापरा खातीर 18 महिन्यांक लागून दिता म्हणून. ह्या येद्या व्हडल्या प्रकल्पाचे अराउंड 37 करोड गव्हर्मेंटान मोडले. त्याचो मूळ हेतू कितें आशिल्लो की जेणे करून ह्या पेडणे तालुक्यांत जे क्रिडा प्रेमी भुरगे आसा यूथ आसा तांचे क्रिडा कौशल्य वाडोवपाक लागून तांकां खंयच्या तरी क्रिडा प्रकारान तांकां नैपुण्य मेळचें आनी ते तालुका लेवला वयल्यान नॅशनल लेवलाचेर पावचे आनी जेणे करून तांच्या जे क्रिडा नैपुण्य आसा ताका खंय तरी एक प्लॅटफॉर्म मेळटलो. म्हाज्या माहिती प्रमाणे हांगा कितलेशेच वर्सां तालुका लेवलाचेर जे जे क्रिडा स्पर्धा जाता ते हांगा जाताले. सो आतां जर तुमी हो क्रिडा प्रकल्प जर सर्वसामान्य लोकांक सुविधा निर्माण करपाक जर तुमी केल्लो आसा आनी तो जर लोकांक जर तुमी वापरूंक दिवंक शकना आनी खंयच्या तरी प्रायवेट कंपनीच्या घशान घालता हाच्या फाटल्यान कितें तरी अर्थपूर्ण वेव्हार कितें तरी जालो आसतलो असो लोकांचें म्हणणें आसा. तेन्ना गव्हर्मेंटान असले वायट प्रथा पाडचे न्ही. जे स्टेडियम बांदलेले आसा ते आनी हे स्टेडियम आयज काडले आनी गव्हर्मेंटान सहज काडून कंपनीच्या हातीत दिले भाडे करून कंपनीच्या हातीत दिल्ले आसा. अशें हे जर स्टेडियम अशें दिवन आयज आमच्या भुरग्यांनी कितें करा बांदलेले आमच्या पेडणेकारा खातीर, पेडणेकार आमचे खंय तरी जे उच्च हेका वचपाचे जे पयस वचूंक जायना आनी हांगा खंय तरी खेळपाची किंवा तेंचे हे बरें हे जावपाक लागून प्रगती जावपाक लागून हे स्टेडियम बांदलेले. पण आयज ते जर आमच्या लोकांक सुद्दां विश्वासांत न घेता हे काडटात खंयच्या खंयच्या कंपनीक खाजगी कंपनीक दितात. मग हे आमच्या पेडण्यांतच अशें कितें चलता, हे पेडण्यांत अशें खूब घडलेले आसा. आयज पळयशात जाल्यार व्हडले व्हडले प्रकल्प येयल्ले आसात ते आयज सरकार आपूण चलयता म्हणटा आनी दिता कंपनीच्या हातीर. तशेंच जर सरकार अशे पद्दतीन जर करता आनी अशें जर भायल्या लोकांक हे भायल्या खाजगी कंपनीक दिता जाल्यार आमी लोकल घेवपाक लोकल लोक आमी हे जी हॉस्पिटलां बी बंद आसात ही घेवपाक तयार आसा रेडी ही चलोवपाक आमी तयार आसा. हे सरकारान आमकां दिवपाची हेचेर आमी सुद्दां विचार करूं शकता. आमचे सुद्दां अशें कितें संस्था बी आसात आमी ते संस्था मार्फत हे घेवं शकता. ताका लागून अशें नमस्कार. जो सावळवाडा पेडणे येथे इनडोअर स्टेडियम बांधला आहे तो सरकारने 37 कोटी रुपये खर्च करून इनडोअर स्टेडियम बांधला आहे आणि तिकडे विविध खेळाच्या गेमी होतील असं तो स्टेडियम बांधण्यापूर्वी सरकारने आश्वासन दिलं होतं. परंतु स्टेडियम बांधून आता जवळपास 3 वर्ष उलाटली. स्टेडियमाचं काम पूर्ण झालं त्यावेळी कोविड काळ सुरू झाला आणि या कोविड काळात या स्टेडियमचं लोकार्पण झालेलं नव्हतं. परंतु आता 3 वर्ष झाली तरी या स्टेडियमचं लोकार्पण झालेलं नाही आणि हा स्टेडियम खेळाडूंसाठी पेडण्यातील खेळाडूंसाठी आणि गोव्यातील खेळाडूंसाठी खुला करावा आणि यावर विविध खेळ जे आहेत ते व्हावेत आणि या संधी जी आहे ती पेडणेकरांना आणि गोव्यातील लोकांना मिळावी अशी खेळप्रेमींची मागणी होती. तसेच विविध
खेळ क्षेत्रात असलेल्या लोकांचीही आणि खेळाडूंचीही मागणी होती, परंतु हा स्टेडियम खेळासाठी खुला न करता आता मोपा विमानतळाचं बांधकाम करणाऱ्या GMR कंपनीला भाड्याने 18 महिन्यासाठी देण्याचा घाट सरकारने घातला आहे आणि हा इनडोअर स्टेडियम जो आहे तो GMR कंपनीला आणखी काही दिवसातच 18 महिन्याच्या कंत्राटावर दिला जाणार आहे आणि तिकडे जे GMR कंपनीचं प्रशिक्षण केंद्र आहे ते तिकडे सुरू केलं जाईल. GMR कंपनीने स्वतःचं प्रशिक्षण केंद्र मोपा विमानतळावर सुरू करावं आणि तिकडेच जे नवीन कोण कामासाठी ते ठेवतील त्यांना प्रशिक्षण द्यावं असं सरकारने सांगितलं होतं, परंतु ही GMR कंपनी प्रशिक्षण केंद्र विमानतळावर सुरू करण्याचं सोडून ते इनडोअर स्टेडियम सावळवाड्याचा घेत आहे आणि हा इनडोअर स्टेडियम GMRला देण्यासाठी पेडण्यातील स्थानिकांचा पूर्णपणे विरोध आहे, तसेच खेळ क्षेत्रातील असलेल्या व्यक्तींचाही याला विरोध आहे. काही दिवसपूर्वी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या इनडोअर स्टेडियमची भेट दिली होती, त्यावेळी पेडण्यातील लोकांना असं वाटलं होतं की आता हा इनडोअर स्टेडियम जो आहे तो खेळासाठी लोकार्पण होणार आहे. यावेळी पत्रकारांनी गोविंद गावडे आणि स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना प्रश्न केल्यास प्रवीण आर्लेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जो सावळवाड्यावरचा इनडोअर स्टेडियम आहे तो GMR कंपनीला दिला जाणार नाही, तर तो इनडोअर स्टेडियम जो आहे तो पेडणेकरांना आणि तो खेळासाठी खुला केला जाईल, परंतु हा इनडोअर स्टेडियम GMR कंपनीला देण्याचा कागदपत्री व्यवहार जो आहे तो पूर्णपणे आता पूर्ण झालेला आहे आणि काही दिवसातच GMR कंपनी त्याचा ताबाही घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश शर्मासह मी नेनेश्वर वरक, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.